पहिलीच बातमी आहे बारामतीमधून. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विजयानंतर बारामती शहरामध्ये खास पोस्टर्स लावण्यात आले आहेत. डिपॉझिट मागायचं नाही अशा आशयाचे हे पोस्टर परिसरामध्ये लक्षवेधी ठरत आहेत. पाहूयात या पोस्टरबाबत आमचे प्रतिनिधी वसंत मोरे यांनी घेतलेला हा खास आढावा. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांनी जी ती बाजी मारलेली आहे. जवळपास 166,000 मताधिक्य मिळवत अजित पवारांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी 9 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केलेलं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकताय बारामतीमध्ये अशा पद्धतीचे फ्लेक्स लागलेले आहेत. डिपॉझिट मागायचं नाही. खरं तर या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर जे भाजपचे प्रमुख उमेदवार होते त्यांचं देखील डिपॉझिट जप्त झालेलं आहे. त्यांना केवळ 30,000 मतं मिळालेली आहेत. त्यामुळं त्या गोपीचंद पडळकर यांच्या समवेत जवळपास 8 उमेदवारांचं डिपॉझिट जे आहे ते अजित पवारांनी जप्त केलेलं आहे. त्यानंतर बारामतीत अशा पद्धतीचे फ्लेक्स लागलेले आहेत. बारामती शहर आणि तालुक्यामध्ये डिपॉझिट मागायचं नाही अशा पद्धतीचा एक फ्लेक्स जो आहे तो लक्षवेधी ठरतो आहे बारामती मोरगाव रस्त्यावरील. आणि दुसरीकडं दुसरा म्हणजे माळेगाव परिसरात, माळेगाव गोविंद बागेच्या शेजारी असलेला येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल हा फ्लेक्स जो आहे तो लक्षवेधी ठरतो आहे. खरं तर काल राज्यभरातली लोकं गोविंद बागे शरद पवारांना भेटायला आली होती, पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी आली होती. त्यानंतर हा फ्लेक्स जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीत तेल लावलेला पैलवान हा एक शब्द प्रचलित झालेला होता आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पैलवानाला सांगा वस्ताद आलेत. वस्ताद म्हणजे शरद पवारांचा उल्लेख वस्ताद म्हणून केलेला आहे. हे फ्लेक्स लावणारे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, ही भावना काय आहे नेमकी? फ्लेक्सवर लिहिलेलं आहे पैलवानाला सांगा वस्ताद आले. नमस्कार. पैलवानाला सांगा वस्ताद आलेले आहेत ही जी वाक्यरचना आहे हे आज तुम्ही जर बघितलं तर प्रामुख्याने बारामती तालुक्यातील प्रत्येक युवकाच्या तोंडी हा वाक्य आहे की पैलवानाला सांगा वस्ताद आलेले आहेत. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो उच्चार केलता की आमच्याकडे तेल लावून बसलेले पैलवान आहेत त्याला प्रत्युत्तर म्हणून साहेबांनी खूप जोरात महाराष्ट्रामध्ये आक्रमकतेने उत्तर दिलेलं आहे आणि त्या उत्तराचं रूपांतर मताधिक्याच्या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना एक असं उत्तर मिळालेलं आहे की वस्ताद हो वस्तादच असतो. त्यांच्या तालमीत तयार झालेले पैलवान त्यांनी जरी घेऊन गेले असतील तरी त्यांना साहेबांनी सगळे डाव न शिकवता एक डाव मागं ठेवला होता आणि त्या डाव पेच साहेबांनी या इलेक्शनमध्ये दाखवून दिलेले आहेत. या वाक्याचा हाच प्रमुख अर्थ आहे. कामाची पावती म्हणून मताच्या रूपाने ही मताधिक्य मिळालेलं असल्याचं सांगण्यात येते. पण दुसरीकडे पुणेरी पाट्या जशा प्रसिद्ध आहेत तसेच पुणेरी टोमणे देखील प्रसिद्ध आहेत. या फ्लेक्सच्या माध्यमातून विरोधकांना हा टोमणा बारामतीकर मारताना दिसत आहेत. कॅमेरामॅन अमोलसह मी वसंत मोरे, AM News बारामती.